एस टी महामंडळाच्या शिवशाही बसचे भाडे मोठे मात्र दर्शन खोटे डॉक्टर विलास भोडे यांना आलेले कटू अनुभव मित्रांनो दडगाव पुणे रस्त्याविषयी आपण अनेकदा ऐकतो वाचतो आणि विनोद करतो मात्र दडगाव येथील डॉक्टर विलास भोडे प्रख्यात स्त्रीरोग तज्ज्ञ तसेच आर एस एसचे शहर संघ संचालक यांनी अनुभवलेली सहा जुलैची रात्र मात्र नक्कीच विदारक होती शिवशाही बस अर्थात एस टी विभागाचे आलेले कटू अनुभव त्यांच्या शब्दात मांडत आहे डॉक्टर विलास भोडे सोशल मीडियामध्ये लिहितात रात्र वैऱ्याची आहे हा अनुभव मी आता दिनांक सात जुलै पहाटे दोन वाजून सव्वीस मिनिटांनी फर्दापूर व अजिंठा दरम्यान एका हॉटेलमधून लिहित आहे किरकोळ पावसाचे थेंब व वा आल्हाददायक वारा वगळता रात्र मात्र वैऱ्याची पुणे येथे दिनांक सात जुलै रोजी काही महत्वाचे काम असल्यानं शोधता शोधता राज्य परिवहन शिवशाहीचे वातानुकूलित स्लीपर बसचे पुढचे सीट दिसले असं वाटलं होतं की राज्य परिवहन सेवा सुधारल्या आहेत म्हणून महाक्का होईना मात्र आठशे पाच रुपये क्रेडिट कार्ड वापरून तिकीट काढले रात्र साडेनऊ वाजता बस जळगाव येथून निघाली व साडे अकरा वाजता आता मी ज्या ठिकाणी हवाखात बसलोय त्या हॉटेलला पोहोचली चालक व वाहक यांना फक्त जेवण करायचे होते चालकाने बस इंजिन सुरू न ठेवता इंधन बस्तीचा मार्ग अवलंबत इंजिन बंद केले उन्हाळा कमी झाल्यानं ए सी बंद झालेत तरी कोणत्याही प्रवाशानं तक्रार मात्र केली नाही जेवण पंधरा मिनिटात आटोपून चालक वाहत आलेत व बस सुरू करण्याचा प्रयत्न केला कुठेतरी स्पार्किंग झाले असावे व बस सुरू झालीच नाही वाहक व चालकाला काही उमजे ना फोनाफोनी सुरू झाली वाहकाने अनेक अनपेक्षित खुलासे केलेत मी मात्र हादरलोच चालक हा राज्य परिवहन कर्मचारी नव्हताच वाहक मात्र राज्य परिवहन कर्मचारी होता बसचे इंडिकेटर दोन दिवसांपासून खराब झालेले होते ते वेळेत दुरुस्त न झाल्याने बसचा प्रवास तसाच नादुरुस्त अवस्थेत आणि धोकादायक स्थित सुरू होता प्रवाशांच्या जीव धोक्यात घालून बिना इंडिकेटरची ही राक्षसी बस सेवा सुरू होती बस ही धुळे येथील कोणी बापना या मालकांची होती व राज्य परिवहन त्या राज्य परिवहन मंडळ त्यांचा शिक्का मारून भाडे तत्वावर ही बस चालवत आहे असे कळाले बसचा मेंटेनन्स कोणी करावा हा संभ्रम वाहकाच्या बोलण्यातून वारंवार येत होता आता मात्र तडपायाची आग मस्तकापर्यंत भिडली होती दीड वाजता जळगावहून पर्यायी नॉन स्लीपर बस निघाली असे वाहकांनी सांगितले मी आता बसलोय त्या ठिकाणी किमान दोन तास बस पोहोचायला लागणार होती म्हणून फरदापूर येथील डॉक्टर मित्राला फोन केला व भाड्याचे वाहन पाठवण्याची विनंती केली मित्र डॉक्टरांनी त्वरित कार पाठवली या दरम्यान रागावर नियंत्रण ठेवून शिवशाही वाकस तिकिटाचे पैसे परत मागितले असता ऑनलाईन बुकिंग केले असल्याने कार्यालयातूनच रिफंड मिळेल असे वाहकाने सांगितले वाहकाकडून फोन क्रमांक घेऊन राज्य परिवहन जळगाव येथील अधिकाऱ्यांशी बोललो मात्र काही उपयोग झाला नाही पण पुण्याऐवजी जळगाव येथे सकाळी वेळेत पोचू शकत नाही याची खात्री झाली होती झोपेचं वाटोळ झालं होतं दुपारीच मित्रासोबत परतीचा प्रवास ठरलेला आहे आणि ही रात्र वैऱ्याची संपण्याचं नाव मात्र घेत नाही जागरण घुसमट आता शरीर उष्ण झालंय वारा ही मध्येच थांबलेला आहे शेवटी नशिबाला दोष देण्यापलीकडे मी काही करू शकत नाही आणि रात्र मात्र वैराची संपतच नाही असे अत्यंत विदारक अनुभव डॉक्टर विलास भोडे एम डी स्त्रीरोगतज्ज्ञ मातृसेवा हॉस्पिटल जळगाव शहर संघचालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जळगाव यांनी व्यक्त केलेले आहेत